2010 पर्यंत ठाण्याचा दादोजी कोंडदेव स्टेडियम मोठमोठ्या सांस्कृतिक आणि संगीत सोहळ्यांसाठी देण्याची राजकीय परंपरा होती. या कार्यक्रमांमुळे मैदानाचं मोठं नुकसान व्हायचं. त्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्त आर ए राजीव यांनी खेळा व्यतिरिक्त कुठल्याही कार्यक्रमांना स्टेडियम न देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता प्रशासनानं प्रस्ताव मांडायचा आणि सर्वसाधारण सभेनं त्यास मंजुरी द्यायची अशा सोयीस्कर पद्धतीनं नियम मोडायला सुरुवात झाली आहे. 16 डिसेंबरला विज्ञान परिषदेसाठी स्टेडियम वापरण्यात येणार आहे. त्याआधी स्कॅन एंटरटेनमेंटचा एक संगीत कार्यक्रमही या स्टेडियमवर 10 डिसेंबर पासून रंगणार आहे. कार्यक्रम व्हायला पाहिजेत नो डाऊट. जर एखादी नॅशनल पर्सनॅलिटी येत असेल तर त्याच्या स्वागतासाठी ठाणेकर आणि ठाण्याची जी काही मैदान असेल ती ऑलवेज वेलकम राहणार. पण त्याच्याकरता स्पोर्ट्समन सरफार नाही करायला पाहिजे. तुम्ही त्यांचं प्रोव्हिजन करा, अर्ध ग्राउंड द्या, अर्ध ग्राउंड तुम्ही खेळासाठी उपलब्ध करून द्या. हेही प्रोव्हिजन होऊ शकतात. वापस रुटीन मे आणि केले उसके भी और एक दो महिना जा सकते हैं. इसलिए मतलब ये तो सब फंक्शन्स तो नहीं होना चाहिए क्योंकि ग्राउंड तो स्पोर्ट्समन लोग के लिए बनाना चाहिए तो फंक्शन्स नहीं होना चाहिए. ठाणेकरांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मैदान देऊ शकतो असं उत्तर ठाणे मनपा अधिकारी देत आहेत. स्टेडियम खेळाव्यतिरिक्त कुठल्याही कार्यक्रम देऊ शकतो त्याचा माननीय महासभेचा ठराव झाला होता. परंतु याच्यामध्ये आपण असंही गेलो काही जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, जर साहित्य संमेलन असेल जे शहराचे शहरासाठी महत्त्वाचे आहेत, अशा कार्यक्रमासाठी आपण त्याच्यामध्ये अपवादात्मक बाब म्हणून आपण तरतूद केली होती की अशा कार्यक्रमातून देता येऊ शकतं. राजकीय पुढाऱ्यांनी कार्यक्रमांसाठी हट्ट धरला तरी आर ए राजीव यांच्या कार्यकाळात तसा प्रस्ताव तयार केला जात नसे. मात्र आता राजकीय दबावांना आत्ताचे आयुक्त बळी पडत असतील तर ठाणेकरांनी कुणाकडे पाहायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.